स्त्री ही त्यागाची मंगल मूर्ती आहे, देवता आहे। माझा प्राण गेला तरी हरकत नाही, पण माझ्या बाळाला वाचवा। हे उद्गार फक्त मातेच्या मुखातूनच बाहेर पडतात। देवता म्हणून स्त्रीची संसारात समाजात पूजा व्हायला हवी, पण आज आपल्या या समाजात या देवतेचाच बळी घेतला जात आहे। नालायक नवऱ्यांच्या पायी, निर्जीव आणि निर्दय सामाजिक संकेतांच्या पायी पदोपदी स्त्रीच्या व्यक्तित्वाचा चोळामेळा केला जात आहे। मनुष्य म्हणून जगण्याच्या तिच्या हक्काची सुद्धा राख रांगोळी केली जात आहे। माणुसकीचा एक क्रूर विडंबन मी उघड्या डोळ्यांनी पाहणार नाही असा प्रत्येक तरुणाने निश्चय केला तर आपल्या समाजाच्या पायाखाली श्रृंखला हा हा म्हणता गळून पडते आणि उद्याच्या पिढीला आपला देश स्वातंत्र्य शिखरावर विराजमान झालेला दिसून येईल। वंदे मातरम। पुष्पा, मनातल्या मनात का होईना, पण कुणाची तरी पूजा केल्यावाचून राहतच नाही माणसाला। माझी आई मला जन्म देता देता बिचारी मृत्यू भावी। मूल कापलं तरच तुझा जीव वाचेल असं डॉक्टर तिला सांगत होते। मग वात्सल्याच्या पूजेसाठी स्वतःचा बळी दिला ते। जगात फक्त एकच देवता आहे, स्त्री। अशोक का हसनात से? तुमच्या पुढं एक देवता उभी आहे म्हणून? देवता फक्त भक्तांनाच प्रसन्न होतात वाटेल त्याला नाही, पण घर नंबर विसरले की काय ही देवता? मग वर मगाना नाही येते वर? कोण आहे? हॅलो, कोण? चिंतोपन काय हो? नवी मुलगी आली आहे? बर मग मलाच भेटायला मागते। सांगा ना काय हो? जरा थांबा ना चिंतोपन। चिंतोपन म्हणजे बोबडे का? हो का, माहितीच आहे तुमच्या। मग आमच्या मावशीचे मात्र बाळमित्र आहेत ते। असा मग हरकत नाही। हॅलो, हा हा येतो मी आत्ताच लागली चालू। कसला वर? आज संध्याकाळी जेवायला यायचं आमच्या घरी। जेवायला? हो का, जेवण इतकं का कठीण असत? तस नव्हे पण तस नव्हे मग कस? हा हा हा, जेवायला जायला सुद्धा परवानगी बिरवानगी लागते वाटत कुणाची? वडिलांची, प्रिन्सिपॉल साहेबांची कि समाजाची? हे पा, वडील आहेत इराणा, प्रिन्सिपॉल साहेब आहेत कॉलेजमध्ये। बर, आणि समाज तर माझाच आहे। आणि मग मी? तू? ते काय नाही, आज यायलाच हवं तुम्हाला, वाढदिवस आहे यार। असं? मग अगोदर का नाही सांगितलं? बर ठरलं। हा ठरलं। बर मग मी जाते आता। हा या, आमच्या मावशीला किती आनंद होईल। मावशी? हो, म्हणजे मी काही तिचा बालमित्र नाही काही? वा वा।